हॉटेल शाही दरबार सोलापूरकरांच्या सेवेत लवकरच सुरू। सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील महेश कोटे हे सध्या सक्रिय दिसत आहेत। दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले होते, त्यानंतर आता खासदार सुप्रियाताई सुळे शहर उत्तर विधानसभा अल्पसंख्याक मेळाव्यासाठी सोलापूरात येत आहेत। या सर्व घडामोडींमध्ये महेश कोटे हे शहर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसत आहेत। कार्यकर्त्यांकडून भावी आमदार असे बॅनर देखील लागत आहेत। आपल्यासोबत स्वतः महेश कोटे आहेत। नमस्ते। दोन तीन दिवसात पुन्हा तुमची चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे की आमदारकीसाठी तुम्ही उभे राहणार। जयंत पाटलांनी सुद्धा तसं काल भाषणावेळी बोलून दाखवलं, काय तुमची तयारी आहे काय? याच्या आधीच मी जाहीर केलं आहे की मी मध्यमध्ये उभारणार नाही, पार्टीने आदेश दिला तर मी उत्तरमध्येच लढवणार आहे, हे मी आधीच जाहीर केलं आहे। पण काही लोकांना थोडंसं हे होतं की महेश कोटे सांगतात एक करतात एक, असं काही बातम्या पसरवण्याचा लोक काही प्रयत्न करत होते। आता आमची तयारी सुरू झालेली आहे, त्याच्यावरून निश्चित लोकांना आता चांगला संदेश गेलेला आहे की शहर उत्तर हे राष्ट्रवादीला ऑलरेडी सुटलेलं आहे, त्यामुळं शहर उत्तरलाच आमची तयारी राहणार आहे आणि ते राष्ट्रवादीचा हक्काची जागा आहे, त्यामुळे तिथं आम्ही तयारी चालू केली। एकंदरीत जयंत पाटील यांनीसुद्धा भर भाषणामध्ये म्हणजे मेळाव्यामध्ये तुमचं नाव डिक्लेअर केलेलं आहे आणि तुम्ही एकंदरीत सक्रिय दिसत आहात। काल जयंत पाटील साहेबांनी माझं नाव जरी जाहीर केलं असलं तर ह्याच्या आधीसुद्धा शरद पवार साहेबांनी पुण्यामध्ये बैठक घेतली होती, एक त्याला वाटतं वर्ष होऊन गेला, आणि त्याचवेळी त्यांनी जाहीर केलं होतं की महापालिकेची जबाबदारी महेश कोटेंकडे देतो आहे आणि शहर उत्तरला ते कॅन्डिडेट राहतील। तेव्हा सगळ्या नेत्यांनी सांगितलं, विशेषतः तेव्हा दिलीप भाऊ होते, महेश गादेकर होते, त्यांनी सांगितलं की आम्ही सीट काढू शकत नाही पण महेश कोटेला जर आम्ही मदत केली तर महेश कोटेने आमचं आपलं कॉम्बिनेशन झालं तर 100% शहर उत्तरची सीट निघू शकते। महेश कोटे म्हणजे महापालिका असेल किंवा विधानसभा क्षेत्र असेल किंवा लोकसभा असेल, एक मास्टर प्लॅन तयार करणारे एक दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात। विधानसभेची तयारी तुम्ही सुरू केली आहे कारण ठिकठिकाणी मेळावे होत आहेत, कार्यकर्त्यांना एकजुटीचा तुमचा प्रयत्न सुरू आहे। काय ताकाला दोन भांडं लपवण्याची सवय आम्हाला नाही आहे, आम्ही जे बोलतो ते करतो। पवारसाहेबांचंसुद्धा लोकांनी अनेक वेळा सांगितलं की पवारसाहेब फसवतात, पण आत्तापर्यंत आपण बघितलं की पवारसाहेब जे बोलतात ज्यांना ज्यांना ताकद दिली आहे त्याच्यावरून लक्षात येतं की साहेब कुणालाही फसवत नाहीत। एकदा एकाच्या पाठीमागं जर उभारले तर त्याला पूर्ण ताकद त्या पवारसाहेबांनी दिली। अनेक लोकांना मोठं करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांनी केलेलं आहे, हे वेगळं मी माझ्यासारख्याने सांगण्याची गरज नाही, हे पूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे। पण विरोधक नेहमी तसं सांगतात की पवारसाहेब असं करतात तसं करतात वगैरे, पण तसं बघितलं तर उलटं त्यांचं सध्याचं कारभार जर पाहिलं आपण तर ते सगळे फसवणीचाच कारभार चालू आहे, लोकांना फसवायला लागलेत, बघा जनतेला फसवतात, एखाद्याला सांगतात की ह्याने एवढा भ्रष्टाचार केला हे केलाय ते केलाय आणि त्या 8 दिवसात लगेच त्यांना प्रवेश देतात। म्हणजे भ्रष्टाचार म्हणणारे बी हेनेच, प्रवास देऊन त्यांना मोठे करणारे बी हेनेच, कुठं तत्त्व त्यांचे राहिलेले आहेत? ज्या तत्वावर भाजपसारखा पक्ष उभारलेला होता त्यांची तत्त्व पूर्ण बाजूला गेलेली आहेत। आज भाजपचा कार्यकर्ता स्वतः नाराज आहे, ज्या हिंदुत्वावर आजपर्यंत तुम्ही आम्हाला मतं मागायला लावली ते हिंदुत्वसुद्धा तुम्ही सोडून दिलं ना, मग कुठल्या तत्वावर तुम्ही आता इलेक्शनच्या समोर जाणार आहात? आज त्यांनी अल्पसंख्याकांची सेलसुद्धा केली, म्हणजे आजपर्यंत मुस्लिम विरोधी म्हणून तुम्ही स्वतःचा शिक्का मोर्तब करून घेतला, आज मुस्लिमांचे पाया पडण्याची पाळी तुमच्यावर आली, ह्याच्यापेक्षा दुर्दैव्य काय त्या पक्षाचं? म्हणून मला असं वाटतं की आम्ही पहिल्यापासून सेक्युलरिझममध्ये आम्ही विश्वास ठेवलेला आहे, पहिल्यापासून आम्ही सेक्युलरिझम सगळं सर्व धर्म समभाव सगळ्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, त्यास आम्हाला नावं ठेवत होते। पण आज त्यांना जशी कम्युनिस्टची जशी अवस्था झाली की शेवटी आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना ही आज पूर्ण जग त्याला मान्य करते की ही चांगली आहे, लोकांचं राज्य लोकराज्य जे बाबासाहेबांनी दिलं तशा पद्धतीने आज भाजपची सुद्धा अवस्था झालेली आहे की नुसतं हिंदुत्व घेऊन आता आपल्याला परत सत्तेवर येता येणार नाही तर सगळ्यांना घ्यावं लागेल आणि आता त्यांना आमची पाया पडण्याची पाळी आलेली आहे, ही निसर्गाने नियम आहे। शेवटी जर तुम्ही चुकीचं वागत असाल तर तुम्हाला कुठं ना कुठं त्याचा भोग भोगावं लागतात। एकंदरीत राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडलेले आहेत, मग तुम्ही अशा वेळी निवडणुकीला सामोरे जाताना अजितदादा गटांकडून तुम्हाला अडचण होईल असं वाटतं? बघा, आजची परिस्थिती उद्या राहत नाही आहे सध्याची राजकारणातली,
अजितदादा तिथं जरी गेले असले आत्ता लोकसभा झाल्यानंतर अजितदादा परत आमच्याकडे दिसतील हे वेगळं मी सांगण्याची गरज नाही आहे। शहर उत्तरमध्ये तुम्हाला तिकीट मिळालं समजा भाजपकडून कडवं आव्हान आहे कारण 3 वेळा 4 वेळा विद्यमान आमदार आहेत, तुम्ही यापूर्वी देखील विधानसभा लढवली, यावेळेस कसं असणार आहे फाईट? ते भ्रमात आहेत की गेल्या 75,000 लीडने मी निवडून आलो म्हणून काही लोक भाजपचे भ्रमात आहेत, पण त्यांना दाखवतो आम्ही की ते 75,000 लीड सोडून कमीत कमी 25,000 लीडने आमचा सीट येईल ही गॅरंटीने मी सांगतो, कारण गेल्या वेळेस जे काही त्यांना मतं पडलेली आहेत त्यातले 30-35 हजार मतं ही बीडी घरकुल भागातली आहेत ती विसरता कामा नाही, ती 35,000 जर मतं मायनस केली तर 75-70 हजारने ते ऑलरेडी मायनस आहेत, म्हणजे बीडी घरकुलचा जर आमचा एक गट्टा मतदान झाला तर 35 त्यांचे मायनस होऊन मला मिळणारे 35, त्यामुळे 70 हजारने ऑलरेडी ते मायनस आहेत, म्हणजे आता फक्त आम्हाला 5 हजारची तयारी करायची आणि त्याच्यासाठी आम्ही जोरदार तयारीला लागलो आहे। सपाटे साहेबसुद्धा कुरकुर करत आहेत? नाही, त्यांनी जाहीर केलेलं आहे मी तिकीट मागणारे माझा हक्क आहे, परंतु पवार साहेबांनी एकदा आदेश दिल्यानंतर मी महेश कोटेला निवडून आणणार म्हणून त्यांनी परवा जाहीर केलं, त्यामुळे त्याला त्या वेगळं काय बोलण्याची गरज नाही आहे। अण्णा, एकंदरीत महापालिकेच्या निवडणुका असेल लांबणीवर पडत आहेत, सोलापूर शहराच्या विकासावर अनेक परिणाम होत आहे, आता मोदी सरकारनं वन नेशन वन इलेक्शन अशी भूमिका आहे, काय वाटतं एकाच वेळी लोकसभा विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका होतील असं वाटतंय? हे सगळं खोटे प्रचार आहेत, उलट 2 वर्षात आमचा 2 वर्षाचा बजेट गेला आणि त्यामुळे हद्दवाडच्या लोकांचे काय हाल व्हायला लागलेत हे स्वतः जरा त्यांच्या नेत्यांनी येऊन हद्दवाडीत फिरावं त्यांच्या लक्षात येईल, आज लोक दिशाहीन झालेत कुणाकडे जायचं, आज 1.5-2 वर्षाचा जर बजेट आम्हाला मिळालं नाही तर राहिलेली कामं कधी होणार, हा भाग जर लोकांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे, ह्यांना सत्ता दिले तर ह्यांना सत्तेची मस्ती येते आणि अशा मस्तीखोरांचं मस्ती उतरवण्याचं कामसुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून मतदार केल्याशिवाय सोडणार नाही। दुसरा एक शेवटचा प्रश्न आहे, पालकमंत्री चंद्रकांत दादा यांची निवड झालेली आहे, एकंदरीत गेल्या 4 वर्षात 5 पालकमंत्री बदललेले आहेत आणि परका पालकमंत्री नको अशी मागणी स्थानिक नेत्यांकडून वारंवार होत असताना दिसत आहे, अशा वेळी ह्यांना तुम्ही कसं बघताय पालकमंत्री निवडीकडे? चंद्रकांत दादा एक चांगले व्यक्ती आहेत, ते जरी पक्ष वेगळा जरी असला तर माझेही आपल्याला माहिती आहे की संबंध त्यांच्याशी चांगले आहेत, आणि उलट मला वाटतं सोलापूरला न्याय देण्याचं काम चंद्रकांत दादा करू शकतील, आणि लोकल पालकमंत्री द्या हे मागणी फक्त कशासाठी आहे की मला मंत्री करा याच्यासाठी आहे, ती काय विकासासाठी नाही, होते ना पालकमंत्री 5 वर्षात काय केलं आहे हे आता मी वेगळं सांगण्याची गरज नाही, लोक विचारतील आता इलेक्शन लागल्यानंतर सांगतील लोकल असून 5 वर्ष काय केलं आहे, त्यामुळं दादासारखा एक सिनियर माणूस चांगला माणूस मिळालेला आहे, मला वाटतं त्याचा फायदा आपण सोलापूरकरांनी घ्यावा। अण्णा, शहर उत्तरमध्ये 2-4 दिवसात 2 मोठे मेळावे होत आहेत, एक अण्णा चौकात युवराज सर्वोदय यांनी घेतलेला आहे, आज साबीर कुर्ले घेत आहेत, आणखीन काय भविष्यात तुमच्या नियोजन आहे, काय तुमची तयारी? नाही, हे दोन्ही मेळावे जयंत पाटील साहेबांनी आम्हाला शुक्रवारीच घ्यायला सांगितलेले होते, कारण तौफिक पहलवान्यांच्या मुलाच्या आणि मुलीच्या लग्नाला येत असताना ते म्हणाले की थोडंसं माझ्याकडे वेळ आहे तर तुम्ही कार्यकर्त्यांशी संवाद साधूया, म्हणून 2 मेळावे आम्ही घेतले होते, पण सुप्रियाताईचा प्रोग्राम लागल्यानंतर 1 मेळावा जयंत पाटील साहेबांनी करायचा आणि 1 मेळावा सुप्रियाताईंनी करायचा असं ठरलं आणि त्याप्रमाणे आमचं नियोजन झालेलं आहे। TRS पार्टीची काही झलक दिसेल आगामी निवडणुकीत? दशरथ गोप यांना मोठी जबाबदारी मिळालेली आहे, BRSचा फायदा निश्चित आम्हाला होणार आहे, तुम्हाला? हां, BRSनी उभा राहावं आणि भाजपची मतं मायनस करावी ही त्यांना माझ्या शुभेच्छा। संस्थेतील जी अटीतटीची लढाई आहे ती आता निवडणुकीला दिसत नाही? कुठलीच लढाई आमच्यात नाही आहे, ते माझेच हे आहेत आणि ते वेळ पडल्यानंतर माझंच काम करतील। एकंदरीत आपल्यासोबत सोलापुरातील दिग्गज नेते महेश कोटे आपल्यासोबत होते, आगामी विधानसभेची निवडणूक असेल लोकसभेची निवडणूक असेल त्या दृष्टीनं महेशांना कोटे आपल्या मतदारसंघामध्ये जोरदार तयारी करत आहेत, विविध मेळावे असतील, कार्यकर्त्यांच्या बैठका त्यांच्याकडून सुरू आहे, जयंत पाटील साहेबांनी देखील भर सभेमध्ये आमदारकीला महेश कोटे हे असतील असे एक सूतोवाच दिलेला आहे, त्यामुळं कार्यकर्त्यांची एक मोठी फळी तयार करण्याची जबाबदारी महेश कोटे यांच्याकडे आहे आणि ते आता करताना दिसत आहेत। आज खासदार सुप्रियाताई सुळे सोलापूर दौऱ्यावर येत आहे, शहर उत्तर विधानसभा अल्पसंख्याक मेळावा या ठिकाणी नवाज हॉटेलमध्ये पार पडत आहे, महेश कोटे हे आता मैदानात उतरलेले आहेत आणि आता आरपारची लढाई त्यांच्याकडून सुरू आहे, कार्यकर्ते असतील मतदार असतील ते त्यांना आता कशा पद्धतीनं सपोर्ट करतात याकडे आता पाहावे लागेल। जहूर सैसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।